कल्याण डोंबिवली येथील रेती ठेकेदारांचा घोटाळा उघडकीस। कल्याण डोंबिवली येथील रेती ठेकेदार यांनी कायदेशीर परवानगी घेऊन बेकायदेशीररित्या रेती उपसा करत आहेत आणि आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करत सर्व नियमांची पायमल्ली केली। लिलाव व ठेकेची भागीदारी आधीच झालेली असून दुसऱ्या इसमास लिलाव ठेका चालवण्यास दिले गेलेला आहे। मुद्दा क्रमांक 4 सात ड्रेजरचा वापर चालू आहे। मुद्दा क्रमांक 5 जागोजागी सक्शन पंपद्वारे जमीन उद्ध्वस्त करून रेती उपसा चालू आहे। मुद्दा क्रमांक 6 नियमाप्रमाणे कोणतेही फलक लावलेले नाही। मुद्दा क्रमांक 7 नियमाप्रमाणे 20x20 प्लॉट हवा, तिथे तिन्ही रेती बंदर मिळून 15 ते 20 प्लॉट आहेत व त्यांची संख्या 20x20 नसून 1500 ते 2000 वर्गफूट एवढी आहे। मुद्दा क्रमांक 11 अतिवृष्टी व हवामान खराब असल्याने देखील उत्खनन झाले होते व मध्यभागी ड्रेजिंग न करता खाडी नदी किनाऱ्यावरती ड्रेजिंग होत आहे, त्याने खाडी नदी पात्रात वाढ होत आहे। मुद्दा क्रमांक 13 ड्रेजर्स उंबर्डे गांधारे येथे नेत असताना नवीन व जुन्या पुलास धडकले होते। मुद्दा क्रमांक 17 सदर कोणत्याही रेती बंदरवर एकही CCTV कॅमेरा नाही। मुद्दा क्रमांक 18 रात्रीचे जास्तीत जास्त उत्खनन केले जाते व रात्रीच त्या मालाची वाहतूक केली जात आहे। सदर नेमून दिलेल्या यापैकी कोणत्याही अटी शर्तीचे पालन रेती उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांनी केलेले नाही। अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करून SBT न्यूज ॲप डाउनलोड करा आणि मिळवा आपल्या परिसरातील घडामोडींची पूर्ण माहिती एका क्लिकवर।